एका गावामध्ये भोला नावाचा एक मुलगा एका दुकानात काम करायचा। दुकानदार खूपच लालची होता, त्याला प्रत्येक क्षणी स्वतःच्या फायद्याचाच विचार असायचा। अरे रे 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 रे, हे काय करतोयस? दिसत नाही का तुला, वजनापेक्षा जास्त साखर टाकतोयस। काढ, बाहेर काढती जास्तीची साखर। अरे काय लालाजी, थोडीशी तर जास्त आहे ना, थोडीशी असली तरी नुकसान माझच आहे ना। अरे मूर्ख भोला, इथून पुढे नीट मोजत जा, नाहीतर इथून निघून जा। भोला खूपच इमानी होता, पण त्या दुकानदाराच्या पुढे त्याचं एक नाही चालायचं। ग्राहकांचे पडलेले चेहरे पाहून भोलाला खूप वाईट वाटायचं, पण तो करू तरी काय शकत होता। त्या वाण्याची आणि ग्राहकांची बऱ्याचदा भांडणं व्हायची। लालाजी, या तांदळाचा भाव तर खूपच जास्त आहे। जास्त? यापेक्षा स्वस्त करण्यापेक्षा तर मी हे तांदूळ मोफत वाटले असते। अहो लालाजी, हेच तांदूळ शेजारच्या गावात 10 रुपयात 1 किलो मिळत आहेत, आणि इथे 12 रुपये किलोने। मग जाऊन शेजारच्या गावाहूनच आण ना। एक तर मी सगळ्या वस्तू इथे या दुकानात ठेवतो फक्त तुम्हा लोकांसाठी, आणि वरतून तुम्हा लोकांची किटकिट सुद्धा सहन करू। सामान घ्यायचं तर घ्या, नाहीतर पुढे निघा। काय हवंय तुला? चॉकलेट। कोणतं चॉकलेट? ते निळवाला चॉकलेट। चल 1 रुपया काढ। 1 रुपया? माझ्याकडे तर 1 रुपया नाहीये। पैसे नाहीये तर मग चॉकलेट घेण्यासाठी इथे का आलास? काका, मला ते चॉकलेट द्या ना। चॉकलेट वॉकलेट काहीही मिळणार नाही, जा तू इथून आता। माहित नाही कुठून कुठून हे असले लोक येतात सकाळी सकाळी भीक मागायला। त्या मुलाचा पडलेला चेहरा पाहून भोलाला खूपच वाईट वाटलं। सेठजी, त्या मुलाला तुम्ही चॉकलेट देऊन टाका, त्याचे पैसे तुम्ही माझ्या आजच्या पगारातनं कापून घ्या। अरे तू मूर्ख झालायस का भोला? का त्या मुलाला फुकटामध्ये चॉकलेट खाऊ घालतोयस? सेठजी, तुम्हाला याचे पैसे मिळालेत ना, मग मी आलो आताच। अरे अरे अरे, ऐक तर। तो तिथे। हे घे तुझं चॉकलेट। देव, अरे देव, प्रणाम प्रणाम देव। भोला, तू खूप चांगला आहेस, तू एका लहान मुलाच्या इच्छेला महत्व दिलंयस। तू स्वतःच्या पगारातून त्याच्यासाठी चॉकलेट विकत घेतलंस, तुझं मन साफ आहे। तू तुझ्या नावाप्रमाणे अगदी भोळा आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। सांग, तुला काय हवं आहे? धन्यवाद देव, पण मी काय मागू? माझ्या खुशीसाठी तुम्ही दिलेलं माझ्याकडे सगळं काही आहे। वा, तू लोभी सुद्धा नाहीयेस। आता तर तुला आशीर्वाद दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही। देवा, जर तुमची हीच इच्छा आहे तर तुम्हाला जे योग्य वाटेल तसा आशीर्वाद द्या, मी स्वीकार करीन। मग हे घे भोला। हे काय आहे देवा? हे जादुई जातं आहे, याला तू जे काही मागशील त्या खाण्याच्या वस्तू तुला मिळत जातील, आणि जेव्हा तुला ती वस्तू पुरेशी होईल तेव्हा याला थांबवावं लागेल। आणखी एक महत्वाची गोष्ट, हे जादुई जातं फक्त तुझंच म्हणणं ऐकेल, अजून कोणाचंही नाही। जर कोणी दुसऱ्यांनी याला काही मागितलं तर याचा परिणाम ठीक राहणार नाही। धन्यवाद देवा। नंदा नंदा नंदा, हे बघ मी काय आणलंय। हे काय आणलं तुम्ही? हे एक जादूचं जातं आहे, यामुळे खाण्याच्या ज्याही वस्तू आपण मागू त्या सगळ्या आपल्याला मिळतील। खरच? हो, तुला खरं वाटत नाही ना, तर हे बघ। जादुई जात्या, मला डाळ हवी आहे। जात्यातून डाळ निघताना पाहून भोला आणि त्याच्या बायकोला आश्चर्याचा धक्काच बसला। अहो ऐकलत का, थांबवा ना हे। अरे रे रे रे, जादूच्या जात्या जरा थांब, तू थांब आता। हा तर चमत्कार आहे, पण एवढ्या सगळ्या डाळीच आपण करायचं तरी काय? ऐका ना, आपण एक काम करूया, थोडी आपण ठेवून घेऊया
आणि बाकीची तुम्ही बाहेर विकून टाका, याने थोडे पैसे सुद्धा येतील। हो हो, हे ठीक राहील। अरे भोला, ही डाळ तू विकणार आहेस का? हो हो। काय भाव आहे भोला? 1 रुपया किलो। बस इतकच? एक काम कर, मला 10 किलो दे। असं करत करत भोलाने त्या जादुई दळणातून खूप वस्तू मिळवल्या आणि त्या सगळ्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर एक छोट्याशा दुकानात विकू लागला। आणि इकडे त्या वाण्याच्या दुकानाचा व्यापार ठप्प पडू लागला आणि ह्याचं कारण होतं भोलाचं नवीन दुकान। कळत नाही की या भोलाकडे एकाएकी इतके पैसे कुठून आले की त्याने स्वतःचं नवं दुकान सुरू केलं। शिवाय तो सगळ्या वस्तू इतक्या स्वस्तात कसं काय विकतोय? काहीतरी गडबड नक्कीच आहे। मी भोलाच्या या दुकानाचं रहस्य नक्कीच शोधून काढीन। अरे हा तर चमत्कार आहे, हे तर खरोखरच जादूचं जातं आहे। आता मला काहीतरी करावं लागेल। आखिरकार मी एवढी महत्वाची गोष्ट भोलाकडे कशी काय सोडू शकतो? रात्रीच्या अंधारात त्या वाण्याने ते जादुई जात चोरलं। आता हे जादूचं जात माझं झालं। आता मी आणखी श्रीमंत होणार। पण याचा उपयोग मी करू कसा? भोला तर याला फक्त आदेश देतो, जादुई जात्या मला तांदूळ दे। अरे मूर्ख जात्या, मी तांदूळ मागितले तुझ्याकडे, वाळू नाही। अरे थांब थांब। जादुई जात फक्त भोलाचंच म्हणणं ऐकायचं आणि ही गोष्ट वाण्याला माहीत नव्हती। वाण्याच्या घरात रेतीचा ढीग वाढतच गेला। बघता बघता संपूर्ण घर रेतीने भरू लागलं। अरे अरे मी म्हणतोय थांब थांब, अरे थांब, नाहीतर हे अख्खं घर वाळून भरून जाईल। आणि अशा प्रकारे तो लालची वाणी रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेला। आणि दुसऱ्या दिवशी ते जादुई जात भोलाच्या घरी पुन्हा आलं। भोलाला पुन्हा कधीही कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडली। चांगुलपणाला नेहमी चांगलंच फळ मिळतं। काय मित्रांनो, एकेकाळची गोष्ट आहे। एका शहरामध्ये 2 भाऊ राहत होते, एक खूपच श्रीमंत होता आणि दुसरा खूपच गरीब। एका भावाजवळ सगळं काही होतं आणि दुसऱ्याजवळ खायला अन्नाचा कणही नव्हता की अंगात घालायला कपडे। त्याचं कुटुंब उपासमारीमुळे मरत होतं आणि त्याच्याजवळ खाद्यपदार्थ आणायलाही पैसे नव्हते। तो जर मोठ्या भावाजवळ मदत मागायला गेला तर मोठा भाऊ अपमान करून त्याला परत पाठवायचा। एके दिवशी तो कामाच्या शोधात भटकत होता तेव्हा रस्त्यात त्याला एक म्हातारी बाई भेटली। तिच्या जवळ लाकडांची एक मोळी होती। आई, हे खूपच जड आहे, द्या माझ्याकडे, मी तुमची मदत करतो। काय झालं बाबा, तू इतका दुःखी का दिसतोयस? अहो आई, मी काय करू, माझं कुटुंब उपासमारीने मरतंय आणि मी काहीच नाही करू शकत। माझ्याजवळ काही काम पण नाहीये, तुम्ही मला काही मदत करू शकता का? बरं मग ऐक, जर तू ही लाकडाची मोळी माझ्या घरी पोचवलीस तर मी तुला एक अशी वस्तू देईन ज्यामुळे तू खूप श्रीमंत होऊन जाशील। ठीक आहे आई। तो माणूस त्या म्हाताऱ्या बाईच्या मागं मागं निघाला आणि तो ती मोळी घेऊन त्या म्हातारीच्या घरी पोचला। धन्यवाद पोरा, देवाची इच्छा असेल तर तुझी गरिबी लवकरच नाहीशी होईल, असं म्हणून त्या बाईने त्याच्याकडे खीर दिली। ही घे, ही घेऊन तू जंगलामध्ये जा। थोडं पुढे गेल्यानंतर तुला 3 आंब्याची झाडं दिसतील, त्यांच्या मागे एक खडक आहे। नीट पाहिलं की तिथे तुला एक गुहा दिसेल। त्या गुहेच्या आतमध्ये तू जा, तिथे 3 बुटके राहतात, त्यांना खीर खूपच आवडते, तुझ्याकडून ही खायला ते नक्कीच मागतील। खिरीच्या बदल्यात तू त्यांच्याकडून पैसे नको मागूस।
खीर घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला बरीच झाडं दिसली आणि अजून थोडं अंतर चालून गेल्यावर त्याची नजर एका आंब्याच्या झाडावर पडली. त्याने नीट पाहिलं तेव्हा तीन आंब्याची झाडं त्रिभुजाप्रमाणे रांगेत उभी होती आणि मधल्या झाडाच्या मागे खडक होता आणि तिथूनच गुहेचा दरवाजाही होता. तो आत गेला. एका बुटक्याने त्याच्या हातात खीर पाहिली तेव्हा तो म्हणाला, अरे ही खीर आम्हाला दे, त्याच्या बदल्यात तू आमच्याकडून जे हवं ते माग. ठीक आहे, मी तुम्हाला ही खीर देईन, पण या बदल्यात तुम्हाला मला दगडाचं जातं द्यावं लागेल. आम्हाला मान्य आहे, पण हे काही साधं सुधं जातं नाहीये. हे फिरवताना तू जे मागशील ते तुला मिळेल आणि इच्छा पूर्ण झाल्यावर याच्यावर लाल रंगाचा कपडा टाक, म्हणजे सामान बनायचं बंद होईल. बुटक्यांनी त्याला जात दिलं आणि तो ते जात घेऊन निघाला. तो त्याच्या घरी पोहोचला. त्याने पाहिलं की त्याची मुलं आणि पत्नी उपासमारीमुळे जमिनीवर पडली होती. त्याने त्याच्या पत्नीला एक कपडा अंथरायला सांगितलं. कपडा अंथरून झाल्यावर त्याने ते जात त्याच्यावर ठेवलं आणि तो ते फिरवू लागला आणि मग म्हणाला, जात्या जात्या डाळ दे. मग काय, तिथे डाळीची रास पडली. त्याने जात्यावर लाल कपडा टाकला, तसं डाळ बाहेर येणं बंद झालं. त्याने कपडा काढला आणि परत जात फिरवून म्हणाला, जात्या जात्या तांदूळ दे. तर लगेच तिथे तांदळाची पण रास पडली. सर्वजण पोटभर जेवले. मग त्याने दररोज जात्यातनं अनेक वस्तू बनवायला सुरुवात केली. पीठ, डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि ते सामान घेऊन तो बाजारात नेऊन विकू लागला. हळूहळू त्याच्याजवळ बरेच पैसे जमा झाले आणि बघता बघता तो खूप श्रीमंत झाला. त्याने एक छानसं घर सुद्धा बनवलं. त्याची पत्नी आणि मुलं आता चांगले चांगले कपडे घालू लागले. पण हे सगळं बघून त्याचा मोठा भाऊ चकित झाला आणि खूप जळू लागला. हे कसं काय होऊ शकतं? काही दिवसांपूर्वी तर हा उपाशी मरत होता, मग अचानकच याच्या जवळ ही धन दौलत आली कुठून? नक्कीच काही ना काहीतरी गडबड आहे. याच गोष्टीचा छडा लावण्यासाठी तो लहान भावाच्या घरी जाऊन लपला. त्याला त्याच्या भावाचं गुपित समजलं. दुसऱ्याच दिवशी संधी बघून तो त्याच्या भावाचं जातं चोरून घेऊन आला आणि त्याच्या कुटुंबासकट बैलगाडीमध्ये बसून शहर सोडून पळून गेला. वाटेत जात असताना त्याने जात्याला आजमावून बघायचं ठरवलं. जात्या जात्या मीठ दे. जात्यातनं मिठाची रास निघायला सुरुवात झाली. पण जात्याला थांबवण्याची पद्धत तर त्याला माहीतच नव्हती आणि बघता बघता ती दोघं मिठाच्या राशीखाली दबली गेली आणि मरून गेली. ह्यासाठीच असं म्हणतात की आपण कुणाचीच ईर्ष्या नाही केली पाहिजे. जितकं आपल्या जवळ आहे त्यामध्येच खुश राहिलं पाहिजे.